आजही 24 तास एक पाऊल पुढे. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व महाराष्ट्रीयांना विचार करायला लावणारी एक बातमी आहे. राज्यात एकीकडे भीषण दुष्काळ असताना दुसरीकडे स्वतःला संत म्हणून घेणाऱ्या आसाराम बापूंनी नागपूरमध्ये धुळवड साजरी केली. या धुळवडीसाठी लाखो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. आजही नेहमी प्रमाणात नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावरती आसाराम बापू आले होते. त्यांनी त्यांच्या हजारो भक्तांवर पाण्याचे फवारे उडवले. नागपूर महापालिकेनं पुरवलेल्या टँकरच्या माध्यमातून पाण्याच्या नासाडीचा हा खेळ झाला. महत्वाचं म्हणजे राज्यात दुष्काळी परिस्थितीची जाणीव असतानाही नागपुरात देखील उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत असलं तरी देखील भक्तांपैकी एकानं देखील या सगळ्याचा विरोध केला नाही. आसाराम बापूंनी ही धुळवड साजरी केली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशी संतांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. राज्यातली जनता दुष्काळात होरपळत असताना ही अशी धुळवड साजरी करणारे आसाराम बापू त्यांना संत म्हणायचंय काय असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होते. राज्यभरामधून आसाराम बापूंच्या कृत्यावरती चौफेर टीकेला तोंड फुटलंय. दरम्यान झी 24 तासच्या दणक्यानंतर बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणाऱ्यांची चौकशी होणार आहे. खुद्द नागपूर मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरेंनी झी 24 तासकडे असं आश्वासन दिलंय. दुसरीकडे नागपूरचे महापौर आणि आयुक्तांना आम्ही सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र यावरती प्रतिक्रिया द्यायसाठी ते तयार नाही. प्रतिक्रिया देताना ठाकरे देखील म्हणत होते की नागपूरमध्ये दुष्काळ परिस्थिती नाही मात्र राज्यामध्ये ही सगळी परिस्थिती आहे. विदर्भात देखील ही सगळी अशी परिस्थिती आहे. पाण्यासाठी शेतकरी इथं आत्महत्या करतोय. लहान मुलं तडफडत आहेत. बायकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. एका लिटर पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागते. राज्यामधल्या आदिवासी पाड्यावरचे कातकरी पाड्यावरचे आपले आदिवासी कातकरी बांधव गोरगरीब आदिवासी एक एक हंडा पाण्यासाठी दिवस दिवस भर डोंगरामधल्या झऱ्याखाली हंडे लावून बसतात. आणि हे चित्र दुसरीकडे नागपूरमध्ये आज आपल्याला दिसलं. मार्चचा महिना आहे. अजून 3 महिने जायचे आहेत पाऊस येण्यासाठी. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीनं सरकार अत्यंत चिंताक्रांत आहे. अशा परिस्थितीमध्ये बापूंनी लाखो लिटर पाण्याची ही अशी धुळवड साजरी केली. बापूंच्या धुळवडीला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं देखील विरोध केलाय. त्याचा निषेध केलाय. राज्यातल्या दुष्काळी स्थितीची जाणीव असतानाही आणि नागपूरमध्ये देखील उन्हाळ्यात पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत असलं तरीही भक्तांपैकी एकानं देखील या सगळ्याला विरोध केला नाही. पण समाज प्रबोधनाचं काम करत असल्याचा दावा करणाऱ्या बापूंचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं निषेध केलाय. समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत याचा जोरदार विरोध करत घोषणाबाजी केली. समाजात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बाबांनी पाण्याचा अपव्यय टाळावा अशी मागणी त्यांनी केली. तसंच बापूंना पाणी देणं थांबावं अशी मागणी देखील त्यांनी नागपूर महापालिकेकडे केली. यापुढे बापूंचा नागपुरात विरोध करण्याचा निर्णय देखील समितीने घेतला. आसाराम बापू दरवर्षी नागपूरला येऊन पाण्याची होळी खेळतो. रंगाची जी होळी खेळतो यामध्ये पाणी अपव्यय केला जातो. महाराष्ट्रामध्ये पाण्याचा दुष्काळ आहे. लोकांना पाणीही प्यायला मिळत नाही. उन्हाळ्या दिवसांमध्ये समस्या अधिक वाढते. म्हणून या आसाराम बापूच्या विरुद्ध निषेध करण्याचं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर सामाजिक संघटनांनी ठरवलेलं आहे. आसाराम बापू महिलांच्या बाबतीमध्ये अपशब्दांचा वापर वारंवार करतो. इतकंच नाही मंत्रतंत्र जादूटोणा या गोष्टीच्या अस्तित्वाचा प्रचार करतो. म्हणून नागपूरला महिला संघटनांनी एकत्र येऊन हे आसाराम बापूच्या विरुद्ध काळे झेंडे दाखवण्याचा ठराव केला. आणि या ठिकाणी आम्ही काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध करतो आहे. पाण्याचा अपव्यय यांनी थांबवला पाहिजे. महानगरपालिकेने याला पाणी देऊ नये. महानगरपालिकेला पत्रवून ही गोष्ट आम्ही त्याच्या निदर्शनात आणून दिली. दरवर्षी 30,000 जवळपास पिण्याचं पाणी हा खर्च करतो. त्याचा सगळ्या सामाजिक संघटनांनी निषेध केला आहे. दरम्यान झी 24 तासच्या दणक्यानंतर बापूंना धुळवडीसाठी पाण्याचे टँकर पुरवणाऱ्यांची चौकशी होणार आहे. खुद्द नागपूर मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरेंनी झी 24 तासशी बोलताना तसं आश्वासन दिलं. ही खरोखर समजा नागपूर महानगरपालिकेतर्फे पाणी दिलं गेलं असेल तर याची चौकशी केली जाईल. आणि ज्यांनी हे पाणी दिलेलं आहे तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. कारण अशा प्रकारे पाण्याची नासाडी करणं योग्य नाही असं माझं मत आहे. एकीकडे दुष्काळाचं वातावरण असताना त्या बांधवांच्या भावना लक्षात घेऊन आपण पाण्याची नासाडी करायला नको. आणि या संदर्भात महानगरपालिका पालिकेच्या पॉलिसीमध्ये आम्हाला निश्चितपणे चेंज करावं लागेल आणि त्याप्रमाणे आपण आम्ही करूया. माझ्याकडे सुद्धा महानगरपालिकेची जबाबदारी आहे. यावर निश्चितपणे आम्ही एक वेगळी पॉलिसी आणू आणि याला पुढच्या काळामध्ये याच्यावर आम्ही अशा प्रकारचे प्रकार होणार नाही यासाठी काळजी घेऊ. झी 24 तास एक पाऊल पुढे.